हॅलो स्टुडंट्स, आता आपण लास्ट लेक्चरमध्ये जे बघितलं ना ते काय आहे की आपण पेअर फॉर्म करू शकतो आहे, क्वाड फॉर्म करू शकतो आहे, ऑक्टेट फॉर्म करू शकतो आहे. कशाचं? जे के मॅपमध्ये आपण वन्स पुट करतो आहे ना त्याचं पेअर कशी फॉर्म करायची, क्वाड म्हणजे काय, ऑक्टेट म्हणजे काय, हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे. देन आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय करूया की ते फॉर्म करायचे काही रूल्स आहेत, म्हणजे ते तुम्ही ज्याला के मॅप सिम्प्लिफाय करायला जात आहे ना त्यासाठी काहीतरी रूल्स आहेत. मग ते रूल्स काय काय आहेत ते आपण चेक करूया. फर्स्ट रूल बघा, ग्रुप्स मे नॉट इन्क्लूड एनी सेल कंटेनिंग अ झिरो. म्हणजे बघा, तुम्ही आता पेअर इथं पहिली डायग्राम जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये काय आहे बघा, एक झिरो आणि एक वन आहे. ही जर पेअर तुम्ही बघितली तर तुम्ही अशा ह्याचा पेअर करू शकत नाही, म्हणजे एक झिरो आणि एक वन असा पेअर करता येत नाही. त्या सेलमध्ये झिरो नसायला पाहिजे. तेच जर हे काय आहे, नॉट एक्सेप्टेड कंडिशन आहे. आणि तेच जर तुम्ही बघितला तर इकडं वन आहे, इथं वन आहे, ही पेअर काय आहे तुमची, ॲक्सेप्टेड आहे. म्हणजे झिरो वनची तुम्ही पेअर बनवू शकत नाही. एकतर सगळे वन्स जे असणार आहेत त्याचीच फक्त तुम्ही काय करू शकताय, पेअर बनवू शकताय. ठीक आहे. देन सेकंड रूल बघा, ग्रुप मे बी हॉरिझेंटल ऑर व्हर्टिकल, मे नॉट बी अ डायगोनल. म्हणजे आता जर तुम्ही फर्स्ट डायग्राम इथली बघितली तर ह्यामध्ये बघा, हे असं क्रॉस डायगोनलमध्ये तुम्ही असं केलं आहे किंवा अशी जर पेअर फॉर्म केली तर ती काय असणार आहे, नॉट ॲक्सेप्टेड कंडिशन असणार आहे. तुम्ही काय करू शकता, एकतर हॉरिझेंटल किंवा व्हर्टिकलच त्याची पेअर करू शकताय. हे काय झालं, व्हर्टिकल पेअर झाली, ही काय झाली, हॉरिझेंटल पेअर झाली, ही काय आहे, ॲक्सेप्टेड आहे. ठीक आहे. देन आता नेक्स्ट रूल बघा, ग्रुप मस्ट कंटेन 1, 2, 4, 8 ऑर इन जनरल 2n सेल्स. म्हणजे आता आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं की एकचं पेअर, एकचं एक तुम्ही ग्रुप करू शकताय, किंवा जर ग्रुप करायचंच झालं तर 2 पॉवरमध्ये पाहिजे. म्हणजे 2, 4, 8, 16, 32 अशा जर 2 पॉवरमध्ये जर नंबर ऑफ वन्स असतील तर त्याची तुम्ही काय करू शकताय, ग्रुप्स फॉर्म करू शकताय. 3, 5, 7 असं तुम्ही काय ग्रुप करू शकत नाही. ठीक आहे. मग आता इथं बघा, दाखवलं आहे त्याचं रूल कसं आहे ते. आता इथं 3 नंबर ऑफ वन्स आहेत, त्याची तुम्ही काय करू शकत नाही, ग्रुप करू शकत नाही, ही चुकीची कंडिशन आहे. जर तेच 3 वन्स आहेत तर त्याचं तुम्ही हा एक पेअर बनवू शकताय आणि हा एक पेअर बनवू शकताय. ती झाली तुमची काय, ओके कंडिशन झाली. नेक्स्ट बघा, जर सेकंड खालच्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितला तर हे असं 3 ग्रुप तुम्ही बनवू शकत नाही, हे चुकीची कंडिशन आहे. तेच 3 वन्स असतील तर त्याला तुम्हाला हा एक पेअर बनवायला लागतो आणि हा एक पेअर बनवायला लागतो. ही झाली तुमची बरोबर कंडिशन. म्हणजे 3 जर नंबर ऑफ वन्स असतील तर त्याचा तुम्ही ग्रुप करू शकत नाही, त्याला तुम्ही डिवाइड करा 2-2 ह्याच्यामध्ये, आणि एक जो वन आहे त्याला कॉमन घेतला तरी चालतो. ह्या ग्रुपमध्ये पण घ्या आणि नेक्स्ट ग्रुपमध्ये पण तुम्ही कन्सिडर करा, ते ओके आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, ईच ग्रुप शूड बी ॲज लार्ज ॲज पॉसिबल. हां, म्हणजे जेवढं मोठं, म्हणजे ऑक्टेट पॉसिबल असेल तर ऑक्टेटच फॉर्म करायचा, जर क्वाड पॉसिबल असेल तर क्वाडच फॉर्म करायचा, जर क्वाड नसेल, ऑक्टेट नसेल तर क्वाडकडे यायचं, क्वाड जर होत नसेल तर मग पेअरकडे यायचं, आणि जर पेअर नसेल तरच सिंगल ग्रुप ठेवायचा. ठीक आहे. मग पण क्वाड होतो आहे पण मी क्वाड केला नाही, 2 पेअर्स बनवलेत, असं नाही चालणार. तेच इथं दाखवलं आहे बघा. आता इथं बघा, पहिल्या रोमध्ये बघितलं तर सगळे 1 आहेत. ठीक आहे. मग त्यावेळेला त्यांनी काय केलं, ह्याचा एक पेअर आणि मी ह्याचा एक पेअर बनवते म्हटले, आणि लास्ट इकडचं खालचा एक पेअर बनवते, तर 3 पेअर्स झाले ना. मग इथं मी ह्याचा एक क्वाड करू शकते आणि ह्याचा एक क्वाड करू शकते. मग तसं न करता मी 3 पेअर्स जर केले तर ती काय झाली, चुकीची कंडिशन झाली. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये काय करायचं, हा जो आहे ह्याचा एक क्वाड बनवायचा आणि ह्याचा एक क्वाड बनवायचा, ही झाली तुमची बरोबर कंडिशन. 3 पेअर करणं हे झालं काय, चुकीचं, कारण ते तुमचं इक्वेशन अगदी म्हणजे रिडक्शन जे आहे ते कुठं मिडल स्टेजलाच असणार, तुमचे सगळे व्हेरिएबल्स एलिमिनेट झालेले नसणार आहेत. त्यामुळं ग्रुप करताना ॲज लार्ज ॲज पॉसिबल तुम्हाला ग्रुप फॉर्म करायचा आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट रूल बघा, ईच सेल कंटेनिंग अ वन मस्ट बी इन ॲटलिस्ट 1 ग्रुप. म्हणजे जी काही तुम्ही ग्रुप करणार आहे त्याच्यात ॲटलिस्ट एक तरी 1 असला पाहिजे. इथं बघा, हा एकच 1 आहे की नाही, हा एकच 1 आहे, ह्याला कोणा, त्याला सोबत कोण नाही आहे, ह्या साईडला इथं पण नाही आहे,
इकडं पण नाही आहे, इकडं पण नाही आहे, म्हणून ह्याचं काय आपण ग्रुप करू शकत नाही. मग त्याला ॲज इट इज ठेवायचा. ह्या वनला पण साईडला शेजारी कोण नाही आहे, त्यामुळे त्याला वनला ॲज इट इजच ठेवायचा. ठीक आहे. ग्रुप्स मे बी ओव्हरलॅप, म्हणजे ग्रुप्स तुमचे काय होऊ शकतात, ओव्हरलॅप होऊ शकतात. मग अशी जशी आपण कंडिशन बघितली ना, ती म्हणजे हा एक कॉड झाला आणि हा एक कॉड झाला, होऊ दे ओव्हरलॅप, काय प्रॉब्लेम नाही, पण कॉड पॉसिबल आहे की नाही तो कॉडच करायचा. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, ग्रुप्स मे रॅप अराउंड द टेबल. द लेफ्ट मोस्ट सेल इन अ रो मे बी ग्रुप्ड विथ द राईट मोस्ट सेल अँड द टॉप मोस्ट सेल इन अ कॉलम मे बी ग्रुप्ड विथ द बॉटम सेल. म्हणजे ते ह्यांनी काय सांगितलं आहे की जी टॉप मोस्ट असते, जी तुमची ही टॉप मोस्ट सेल जी आहे ती आणि ही बॉटम मोस्ट सेल, ह्या दोघांना तुम्ही काय करू शकताय, कंबाईन करू शकताय. आणि लेफ्ट मोस्ट जी आहे आणि राईट मोस्ट जी आहे त्याला तुम्ही काय करू शकताय, ग्रुप करू शकताय. लक्ष देत आहे, म्हणजे अगदी टॉपची सेल आणि बॉटमची सेल ह्या दोघांचं ग्रुप फॉर्म होत असेल तर ते आपण करू शकतो आहे. आणि लेफ्ट मोस्ट आणि राईट मोस्ट ह्यांचंसुद्धा आपण काय करू शकतो आहे, ग्रुप फॉर्म करू शकतो आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट, देअर शूड बी ॲज फ्यू ग्रुप ॲज पॉसिबल ॲज लॉंग ॲज धिस डज नॉट कॉन्ट्राडिक्ट एनी ऑफ द प्रिवियस रूल्स. म्हणजे जेवढे मिनिमम नंबर ऑफ ग्रुप्स व्हायला शक्य आहे तेवढं करायचं. मग हे मगासच एक्झाम्पल आहे, बघा पहिल्या डायग्राममध्ये तीन पेअर्स केलेत आणि ते जर दोन कॉड फॉर्म आपण तिथं करू शकतो आहे, म्हणजे मिनिमम नंबर ऑफ ग्रुप्स फॉर्म करायला काय करायचं आपण बघायचं आहे. तर दोन कॉड होतात आणि तीन पेअर होतात, त्यातलं चॉईस काय करणार, तुम्ही दोन कॉडच प्रेफरन्स द्यायचा त्याला, कारण ॲक्च्युली कॉड फॉर्म होते त्यामुळे व्हेरिएबल्स पण इलिमिनेट जास्त होणार आहेत आणि तुमचं मिनिमम नंबर ऑफ ग्रुपिंग पण होणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, अ पेअर एलिमिनेट्स वन व्हेरिएबल, अ कॉड एलिमिनेट्स टू व्हेरिएबल. म्हणजे तुमचं पेअरमुळे काय होणार आहे, वन व्हेरिएबल एलिमिनेट होणार आहे. जर कॉड फॉर्म केला तर टू व्हेरिएबल्स एलिमिनेट होतात आणि जर ऑक्टेट फॉर्म जर तुम्ही करत असाल तर तुमचे किती व्हेरिएबल्स एलिमिनेट होणार आहेत, थ्री व्हेरिएबल्स एलिमिनेट होणार आहेत. ठीक आहे. आपण आता फर्स्ट एक्झाम्पल बघूया कसं आपण सिम्प्लिफाय करू शकतो. ठीक आहे. आता इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, बघा एक्झाम्पल नंबर वन. आता इथं ह्या जर डायग्राममध्ये तुम्ही बघितला, इथं एक तुम्ही पेअर बनवली आहे, इकडची एक पेअर बनवली आहे आणि इकडची एक पेअर बनवली आहे, असे काय केलेले आहे, इथं तसे तीन पेअर्स बनवलेले आहेत. जर तुम्ही आता बघा, इथं ही जर फर्स्ट तुम्ही पेअर कन्सिडर केली, ठीक आहे, तर इथं काय ए बार बी आणि ए बी असं आहे. मग ए प्लस ए बार म्हणजे तुमचं तिथं काय राहणार आहे, फक्त बीच टर्म राहणार आहे. ठीक आहे. देन जर सेकंड बघितला तर ए बी आणि ए बी बार आहे, मग बी प्लस बी बार म्हणजे वन होणार, ए राहणार आहे. आणि जर थर्ड टर्म बघितला सी सी बार, हे काय होणार आहे, रिड्यूसच होणार आहे, ए बी फक्त राहणार आहे. मग ते आपण आता एक्सप्रेशन कसं येतं आहे बघा, आता बी सी बार, आता पहिली पेअर जी बघितला त्यात मी म्हणत होते की ए बार ही पहिली पेअर जी आपण म्हटली, इथं काय आहे ए बार, इथं हा ए बार आहे, ए बार बी आणि ए बी आहे त्याच्यामध्ये. मग ए प्लस ए बार कॅन्सल होणार आहे, राहिला कुठला बी, आणि ह्यामधलं कुठला येणार आहे, हा सी बार. म्हणजे पहिली टर्म बी सी बार आली, दुसरा हा ग्रुप घ्या, आता ए बी आणि ए बी बार असणार आहे इथं. मग बी प्लस बी बार जाणार आहे, राहिला कुठला ए, ए आणि सी बार, म्हणजे ही टर्म आली बघा. ठीक आहे. आणि आता थर्ड जर तुम्ही हे ग्रुप कन्सिडर केला तर ए बी राहणार आहे आणि सी सी बार जाणार आहे, म्हणजे ए बी ही टर्म आली. म्हणजे तीन टर्म्स आल्या, तुमचे सिम्प्लिफाईड इक्वेशन असं झालं. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, ए आणि ए बार असेल तर ते कॅन्सल होते, बी आणि बी बार असेल तर ते कॅन्सल होते, म्हणजे बी प्लस बी बार शेवटी वनच येणार आहे ना. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, एक्झाम्पल नंबर टू. आता हे एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय फॉर्म करू शकताय बघा, हे लेफ्ट मोस्ट आणि राईट मोस्ट ह्यांचं एक कॉड फॉर्म होतं आहे आणि एक तुम्ही काय करू शकताय, पेअर इथं फॉर्म करू शकताय. बघा इथं पण तसंच दाखवलं आहे तुम्हाला, त्यांनी फॉर्म करून दाखवले इथं, म्हणजे हे जे आहे राईट मोस्ट आणि हे जे आहे लेफ्ट मोस्ट ह्यांचा काय केलं, एक कॉड फॉर्म केला आणि हे दोन जे आहेत ह्यांचा एक पेअर फॉर्म केला. ठीक आहे. जर तुम्ही हा जर कॉड फॉर्म करत असाल तर त्यावेळेला जर तुम्ही बघा, इथं ए
ए बार बी बार असणार आहे. हा पहिली काय टर्म असणार आहे, ए बार बी बार, आणि ही काय असणार आहे, ए बी बार टर्म असणार आहे लास्टची. आता हे सी सी बार हे तर कॅन्सलच होणार आहे, आता राहणार आहे काय बघा इथं, ए बार बी बार आणि ए बी बार. ए बार प्लस ए म्हणजे तो वन होणार आहे, म्हणजे राहणार काय आहे, बी बार राहणार आहे. म्हणजे कॉर्डचं काय राहिलं, फक्त बी बार राहिलं. आणि ही जी पेअर तुम्ही बनवलेली आहे त्यासाठी जर तुम्ही बघितलं, ए बार बी बार आणि हे ए बार बी असणार आहे दुसरी टर्म, ठीक आहे. ए बार बी तुमच्याकडे आहे काय आता, ए बार बी बार आहे आणि दुसरी टर्म काय आहे, ए बार बी आहे. म्हणजे तिथं जर तुम्ही बघितला तर तुमच्याकडं काय राहणार आहे, बी प्लस बी बार जो आहे तो वनच होणार आहे, मग राहणार काय, ए बार आणि सी बार. म्हणजे ए बार सी बार हे तुमचं काय असणार आहे, सिम्प्लिफाईड बुलियन एक्सप्रेशन असणार आहे. तेवढं करेक्शन करून घ्या, बी बार प्लस ए बार सी बार हे तुमचं सिम्प्लिफाईड एक्सप्रेशन असणार आहे. आता थर्ड बघा, तुम्हाला एक स्टँडर्ड एस ओ पी फॉर्ममधलं इथे एक इक्वेशन दिलेलं आहे आणि ते तुम्हाला के मॅप यूज करून रिड्यूस करायचं आहे. तर त्यावेळेला तुम्ही काय करणार बघा, हे एक्सप्रेशन मी इथं ॲज इट इज लिहून घेतलं आहे फर्स्ट सुरुवातीला. हे तुम्हाला काय आहे, दिलेलं एक्सप्रेशन आहे. आता ए बार बी बार सी बार ती टर्म कुठं पुट केली, तर पहिल्या ह्याच्यात पुट केली बघा, ए बार बी बार सी बार कुठं आहे तिथं वन केला, ए बार बी सी बार, ए बार बी. आता हे बी पहिलं बी बार सी बार झालं, दुसरं बी बार सी झाला आणि बी सी झाला आणि बी सी बार झाला इथं शेवटची टर्म, ठीक आहे. मग आता तुम्हाला काय पाहिजे, ए बार बी सी बार म्हणजे लास्टचं पहिल्या रोमधला लास्टचा कॉलम आला, ए बार बी सी. आता ए बार बी सी म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम, ठीक आहे. आणि ए बी बार सी, ए बी बार सी म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम, हे आपण पुट केलं आहे इथं, ठीक आहे. मग आता आपण इथं काय करू शकतो, दोन कॉर्ड फॉर्म होतात बघा, हा एक कॉर्ड फॉर्म होतो आहे आणि लेफ्ट मोस्ट आणि राईट मोस्ट ह्यांचा एक कॉर्ड नाही सॉरी पेअर फॉर्म होते आणि तो एक पेअर फॉर्म होतो आहे. जर ते बघितला तर तुमचं काय येणार आहे, पहिलं लेफ्ट मोस्ट आणि राईट मोस्ट बघा, बी सी बार आणि बी बार सी बार असं आहे. मग सी सी बार जाणारच आहे, मग राहिलं काय, बी बार ए बार बी बार अशी तुमची टर्म राहणार आहे. आणि त्याच्यानंतर काय राहणार आहे तुमचं, नेक्स्ट जर बघितला तर ए बार तर राहणारच आहे आणि ह्या दोघांच्यातलं काय, सी सी बार जाणार आहे, बी राहणार आहे, ए बार बी असं राहणार आहे, ठीक आहे. आणि लास्टचा जो हा एक वन आहे तो ए बी बार सी ॲज इट इज येणार आहे. लक्षात येतं आहे कसं केलं आहे ते सिम्प्लिफिकेशन. देन नेक्स्ट बघा, लॉजिकल एक्सप्रेशन रिप्रेझेंटिंग अ लॉजिक सर्किट. म्हणजे तुम्हाला हे एक इक्वेशन दिले आणि ते केमॅपनी सिम्प्लिफाय करायचं आहे. मग आता बघा, त्या ज्या व्हॅल्यूज आहेत, झिरो इथं झिरो असणार आहे, वन जिथं आहे तिथं वन केलं आहे, दोन कुठं आहे तिथं वन केलं आहे, पाच कुठं आहे तिथं वन केलं आहे, तेरा कुठं आहे इथं वन केलं आहे, पंधरा कुठं आहे तिथं वन केलं आहे. मग आता ह्याचं पेअर्स कसे फॉर्म होतात, आता ही एक पेअर झाली तुमची, ठीक आहे, ही एक पेअर झाली. त्याच्यानंतर ही एक पेअर करू शकते आणि ही एक पेअर करू शकता. कुठंही कॉड पॉसिबल नाही आहे किंवा कुठंही ऑक्टेट पॉसिबल नाही आहे, सगळे काय करू शकता तुम्ही, पेअर्सच फॉर्म करू शकते. म्हणजे एक एकच व्हेरिएबल रिड्यूस होणार आहेत. पहिली पेअर घ्या लेफ्ट मोस्ट आणि राईट मोस्ट, ही जर पेअर तुम्ही कन्सिडर केला तर ए बार बी बार ॲज इट इज येणार आहे आणि सी डी बार, सी बार डी बार आणि सी डी बार ह्यामध्ये सी बार आणि सी ह्याचं वन होणार आहे, राहिलं काय, डी बार. म्हणजे ए बार बी बार डी बार ही पहिली टर्म आली. दुसरी पेअर ही कन्सिडर करा, त्यामध्ये बघा सी बार डी तर ॲज इट इज येणार आहे आणि ए बार आणि ए बार आणि बी बी बार म्हणजे तो वन होणार आहे, मग राहिलं काय, ए बार, ए बार सी बार डी बार म्हणजे ही टर्म आली. आता नेक्स्ट थर्ड हा ग्रुप घेतला तर ए बी ॲज इट इजच येणार आहे आणि सी बार डी आणि सी डी ह्यामधला काय राहणार आहे तुमचा, डी राहणार आहे, सी सी बार जाणार आहे, ठीक आहे. लगेच एक्सप्रेशन रिड्यूस केलं, ए बी डी आली नेक्स्ट टर्म. देन आता नेक्स्ट एक आणि एक एक्झाम्पल आहे, ते पण आपण सिम्प्लिफाय करायला बघूया. आता बघा, हे तुम्ही साईडला नोटेशन्स लिहायलाचं, प्रत्येक कॉलममध्ये त्याचं पोझिशनचं वेट लिहायला चालू करा, झिरो वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन असं त्याचं तिथं मी जसं लिहिलं आहे तिथं तसं तुम्ही काय करा की लिहायला चालू करा. म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही जर अशा फॉर्ममध्ये इक्वेशन आलं तर. आता वन वन कुठं आहे तिथं वन करून टाका, तीन नंबर कुठं आहे तीनच्या ठिकाणी वन करा, पाच नंबर कुठं आहे तिथं वन करा, नऊ कुठं आहे तिथं वन करा.
अशा पद्धतीने तुम्ही काय करा ते पुट करा ते दिलेलं एक्सप्रेशन के मॅपमध्ये. देन आता इथं बघा दोन कॉड पॉसिबल आहेत, म्हणजे टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट ह्यांचा एक कॉड पॉसिबल आहे. आता हे दोघं जर कन्सिडर केला तर ह्यातनं काय इलिमिनेट होणार आहे बघा. तुम्ही इथं जर बघितलं तर आता इथं बघा सी बार डी आणि सी डी मधला सी बार कॅन्सल होणार राहणार काय फक्त डी आणि ए बार बी बार आणि ए बी बार ह्यामधला ए बार जाणार आहे. मग राहिलं काय फक्त बी बार, म्हणजे पहिली टर्म बी बार डी आली आणि नंतरचा जो आपण हा फॉर्म केला आहे हा एक कॉड फॉर्म केला आहे, त्यामध्ये ए बार ए बी हे दोन्ही टर्म्स जाणारच आहेत, राहणार काय फक्त सी बार डी. मग इथं लिहिलं आहे बघा, आता ह्या दोघांच्यातनं डी कॉमन घेऊ शकतो आणि बी बार प्लस सी बार हे तुमचं काय झालं सिम्प्लिफाईड एक्सप्रेशन झालं. ठीक आहे, आता हे जे एक्सप्रेशन्स आहेत ते मी तुमच्यासाठी दिलेले आहेत, हे तुम्ही काय करायचं के मॅपमध्ये पुट करायचे आणि ह्याचं सिम्प्लिफाईड जे आउटपुट आहे ते मला तुम्ही सॉल्व करून मला त्याचे फोटोज सेंड करा. ठीक आहे, देन थँक्यू.